नवीन पर्वात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही आताच व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहिलं असेल की आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. कुठल्याही नवीन युट्यूब चॅनलसाठी हा खूप मोठा टप्पा असतो आणि अतिशय अवघड टप्पा असतो. माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही या चॅनलवर आलात, माझे व्हिडिओज पाहिलेत. सांगायचं कारण एवढंच आहे की आता काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मी एक सर्वे केला होता. तुम्हाला पण माहिती असेल की आपलं हे मधुरा जीवा जे चॅनल आहे हे खास करून एक्सक्लुसिव्हली स्त्रियांचं चॅनल आहे. तर खूपशा फेसबुकमधल्या ग्रुप्सना आपण विचारलं, सर्वे केला की कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला उपयोगी ठरतील आणि आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील. त्यात बरेचसे त्यांना ऑप्शन्स दिले होते. मेंटल इमोशनल वेलबिंग म्हणजे स्त्रियांचं मानसिक आरोग्य, त्याच्यानंतर फूड, ब्युटी, ट्रॅव्हल, मेकअप असे बरेचसे ऑप्शन्स दिले होते. त्यातले मॅक्झिमम लोकांनी मेंटल अँड इमोशनल वेलबिंगला प्राधान्य दिलं. तर मला हे खूप चांगलं वाटलं कारण बाकीचा जो काही कॉन्टेंट आहे ना तो तुम्हाला हिंदी चॅनल्सवर, अजून कुठल्याही वेगळ्या वेगळ्या चॅनल्सवर, युट्यूबवर तुम्हाला भरभरून बघायला मिळेल. पण मेंटल आणि इमोशनल वेलबिंग खास कर स्त्रियांसाठी आणि ते सुद्धा मराठीमध्ये हे आपल्याच चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्या तेव्हापासून मग आपण अशा प्रकारचे व्हिडिओजना आपण आता सुरुवात करतो आहे. ह्याच्या आधी एक आपण व्हिडिओ केलेला आहे की नकारात्मक विचार कसे काढायचे, तो पण तुम्ही मिस केला असेल तर नक्की बघा. आणि मेंटल अँड इमोशनल वेलबिंग माझ्यासाठी महत्वाचं आहे कारण तुम्हाला पण माहिती की विमेन एम्पॉवरमेंटसाठी बरंच काम करते, ऑफ कॅमेरा, ऑन कॅमेरा. एक ट्रेनर असल्यामुळे विमेन एम्पॉवरमेंटचे पण मी प्रोग्राम्स आणि सेशन्स घेत असते. तर त्यातून मूळ संकल्पना चॅनलची हेच होती की प्रत्येक स्त्रीला आपल्या चॅनलवर आल्यावर काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे, काहीतरी चालना मिळाली पाहिजे, आनंद मिळायला पाहिजे. आणि त्याच उद्देशाने आपण बरेचसे व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत. जर गेले 15 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काही ना काही अभ्यास करते आहे, त्यात जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांना भेटून काही काही बऱ्याचशा गोष्टी शिकल्या, स्वतः आचरणात आणल्या आणि त्याचा खूप चांगला परिणाम मला माझ्या एकंदरीत आरोग्यामध्ये, आयुष्यामध्ये बघायला मिळाला. तर मला असं वाटतं की ही जर्नी आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील कारण मानसिक आरोग्य घरातल्या स्त्रीचं खूप चांगलं असणं फार महत्वाचं आहे. कारण एखादी स्त्री जर का छान आनंदी मोटिवेटेड असेल तर ती तिच्या कुटुंबाला पण आनंदी ठेवते. आणि एक कुटुंब जर का आनंदी झालं तर समाजातला एक घटक आनंदी होतो. ह्या सर्व कामासाठी मी कार्यरत राहील आणि चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. आणि ते व्हिडिओज जर का तुम्ही नीट बघितले, त्यात सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्या, त्या सिरियसली घेतल्या, तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला त्या तुमच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी काहीच अडचण होणार नाही. तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील आणि एक वेगळी दिशा तुमच्या आयुष्याला मिळेल, एक चांगला बदल तुम्ही स्वतःमध्ये घडवून आणू शकाल. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही एक बघितलं असेल, ब्रिजभूमी फाउंडेशनकडनं मला जून महिन्यात एक अवॉर्ड मिळाला, 51 मोस्ट इन्फ्लुएन्शियल विमेन इन पुणेचा. तर तो अवॉर्ड मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण मला तो फार असा म्हणजे यूट्यूबवर खूप वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी तो अवॉर्ड तुम्हाला दाखवावा, त्यात पूर्ण एडिटिंग करून तो सगळा तुम्हाला दाखवावा, इतका वेळ त्यात घालवण्यापेक्षा मला माझ्या प्रेक्षकांसाठी क्रिएटिव्ह आणि उपयोगाचा कॉन्टेंट करण्याला जास्ती महत्त्वाचं वाटलं आणि तेच मी आत्तापर्यंत करत आले. तर जस्ट एक झलक, एक आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले म्हणून त्याची एक झलक तुम्हाला दाखवली. तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा, मी इंस्टाग्रामवर पण आहे, मधुराचं फेसबुक पेज आहे, तिथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल. तर थँक्यू वन्स अगेन, खूप खूप आभार तुमचे आत्तापर्यंत एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आणि आपलं हे चॅनल तुमच्या आशीर्वादाने असंच मोठं होऊ देत, भरपूर लोकांपर्यंत आपलं हे चॅनल पोहोचू देत, आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रतिसाद द्या. नमस्कार.